सांगली सिव्हिल हॉस्पिटल जवळील अपघातात दोघे जखमी झाले आहेत या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात राकेश प्रल्हाद तोडकर बैचाळीस राणार बामनोली यांनी फिर्याद दिली असून धडक देणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद यांच्या ओळखीचे काशीनाथ खांडेकर आणि कावेरी खांडेकर दोघे राहणार बामनोली हे बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच दहा जे बावीस अडुसष्टवरून वरून निघाले असता संशयित हा त्यांच्या ताब्यातील इको वाहन क्रमांक एम एच सत्तेचाळीस डब्ल्यू बहात्तर सोळा बर्दाव वेगानं चालून सिव्हिल हॉस्पिटल सांगलीजवळील सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक मर्यादित सांगली येथे दुचाकीला धडक देऊन अपघात केला या अपघातात काशीनाथ आणि कावेरी खांडेकर यांच्या पायास चेहऱ्यावर कमरेस दुखापत करून गंभीर जखमी केले तर शरीरावरती थी ठिकठिकाणी दुखापत करण्यास कारणीभूत होऊन स्वतः जखमी झालेले आहे असे फिर्यादी राकेश तोडकर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार इको वाहन क्रमांक एम एच सत्तेचाळीस डब्ल्यू बहात्तर सोळा या वाहन चालकाविरोधात दुपारी सव्वाचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे